धुळे येथे तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल गडा उर्फ दिलीप जोशी यांच्या उपस्थितीत येथील एस व्ही के एम स्कूलमध्ये स्वप्न या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या दिमागदार स्वरूपात संपन्न झाला. श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार दिलीप जोशी उर्फ जेठालाल, शिरपूर नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन पटेल, धुळे येथील न्यायाधीश शेख संस्था सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंदे, महापौर चंद्रकांत सोनार, ॲडिशनल एस पी राजू भुजबळ, धुळे तहसीलदार किशोर कदम, डायट प्राचार्य डॉ विद्या पाटील, मुंबई ट्रस्टी राजूभाई शाह, ट्रस्टी भार्गवभाई पटेल, संस्था व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुंबई येथील CNM स्कूल डायरेक्टर गिरजा मोहन, योगेश भंडारी, गोपाल भंडारी, रीटाबेन पटेल, राहुल दंदे, सुभाष कुलकर्णी CEO, डॉ उमेश शर्मा, मुख्याध्यापिका सुनंदा मेनन, तसेच शिरपूर व धुळे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नटरंग व श्री गणरायाचे पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा मेनन यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल सविस्तर विवेचन केले. शाळेत गुणवत्तेला प्राधान्य दिले जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट विद्यार्थी घडवण्यासाठी अध्यापनाचे काम सुरू आहे असे सांगितले. अतिशय सुंदररित्या सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. अनेक प्रकारच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, विविध नृत्याविष्कार सादर करून तसेच अनेक कलागुणांचे दर्शन घडवून प्रेक्षकांची मने जिंकली. विविध संगीतमय साथ देत विद्यार्थ्यांनी विविध गीतगायन व नाटिकांचे सादरीकरण केले. नर्सरी ते 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले. प्रेक्षकांनी बालकलाकारांच्या सर्वच कार्यक्रमांना टाळ्यांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ सुनंदा मेनन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. बहुत सारे इंस्टीट्यूशंस है और कमाल का काम एजुकेशन फील्ड में ये जो ग्रुप है भूपेश भाई वगैरह का बहुत ही सराहनीय काम कर रहे. लेकिन जब मैं आज यहाँ इंदौर से इस तरफ इस इलाके में आया तो यहाँ पे जो जिस तरह के स्कूल्स और जिस स्केल पे जो स्कूलें बनी हैं और जो जो करिकुलम है वो देख के वाकई में मुझे अंदर ही अंदर से इतनी खुशी हो रही थी कि ये यहाँ पढ़ने वाले बच्चे कितने खुश नसीब हैं. इनके पेरेंट्स को मैं बधाई देना चाहूँगा कि आपने ये डिसीजन लिया कि बच्चों को ये इंस्टीट्यूशन में आपने पढ़ने के लिए दाखिला दिलवाया. क्योंकि यकीन मानिए मैं कई बार कई ऐसे इंस्टीट्यूशन में जाने का मौका मिलता है, कई जगह एज अ चीफ गेस्ट बुलाते हैं. लेकिन यहाँ पे एक खास चीज मैंने ये देखी, वो मुझे पता चला कि भूपेश भाई का वो आइडिया था कि म्यूजिक कंपलसरी है और उनका ये मानना है कि हर एक बच्चे को एक इंस्ट्रूमेंट बजाना आना चाहिए. ये सच में इतनी बड़ी बात है. ये बहुत ही वैसे बहुत छोटी बात है लेकिन बहुत बड़ी बात है. क्योंकि एज एन एक्टर एज एन आर्टिस्ट मैं समझ सकता हूँ कि आजकल के जमाने में जिंदगी इतनी तनाव भरी है, इतना स्ट्रेस है लोगों में. तो अगर एक बच्चा अगर एक कोई इंस्ट्रूमेंट बजाना जानता है या क्लासिकल या कुछ भी सिंगिंग अगर जानता है तो मान लीजिए अगर वो दिन में अगर ये आधा घंटा एक घंटा भी अगर एक तानपुरा या गिटार या ड्रम सेट या ऐसा लेके बैठ जाएगा तो उसका सारा स्ट्रेस उसका सारा डिप्रेशन. मी इथं करून घेतलं आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये आणि आजचं कार्यक्रम बघून असं वाटतंय मी काही चूक केली नाही, बरोबर डिसिजन घेतलं आहे. आजपासून जी फ्युचरसाठी जो डिसिजन घेतला आहे तो एकदम बरोबर घेतलेला आहे व मुलीचं पूर्ण उद्धार होईल आणि पूर्ण डेव्हलपमेंट होईल या शाळेमध्ये याचा मला खात्री आहे, विश्वास आहे. मी या शाळेत खूप सॅटिस्फॅक्शन आहेत टाकल्यानंतर. अभ्यासक्रम उपक्रम खूप व्यवस्थित घेतला होता यांचा. सहभागाचे विविध खेळ खेळले जातात त्यांना. कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या आहेत इथे. स्पेशल म्हणजे टीचरचा विशेष लक्ष असतो आपल्या विद्यार्थ्यांकडे. प्रत्येक बारीक बारीक किरकोळ गोष्टीकडे पण त्यांचं लक्ष दिलं जातं त्याच्यात. आणि सर्व विविध कार्यक्रम उपक्रम जे आहे शाळेत घेतल्या पाहिजे ते सर्व घेतले जातात. तर मी पूर्णपणे खूप सॅटिस्फाईड आहेत या शाळेत. पाहिजे होतं धुळ्यात, धुळ्यात अशी शाळा नव्हती त्यामुळे जे
पैसा खूप आहे धुळ्यात समजा, पण शाळा नाही. शिक्षणाची मुलांना फार आवश्यकता होती, त्यामुळे अमरीशभाई पटेल यांनी जे टाकले यशवी केम स्कूल ते फार महत्त्वाचं आहे धुळ्यासाठी. भविष्यात अशा आणखी काही शाळा झाल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. शिफ्ट हुए छत्तीसगढ से हम लोग बिलोंग करते हैं, तो हमको टेंशन था कि हम धुले में जाएंगे तो वहाँ पे अच्छा स्कूल होगा नहीं होगा. बट जब हम एसवीकेएम के कैंपस में आए तो यस, एक्चुअली मेरी बेटियाँ डीपीएस में पढ़ी हुई है दोनों की दोनों, तो मुझको धुले के वाले में डाउट था कि वहाँ पे अच्छा स्कूल होगा नहीं, कैंपस होगा नहीं. बट द स्कूल इज़ वेरी गुड और एक्टिविटीज़ के लिए भी बहुत अच्छा है, और जो बच्चों का हर चीज़ में पार्टिसिपेट करवाते हैं